द महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले कारगिल विजय दिन श्रद्धा कलशचे. महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते स्वागत. बेंगलोरहून दरवर्षी 26 जुलै रोजी पूर्ण भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. त्यासाठी सिनियर सोसायटी ऑफ इंडियाची 21 सदस्य टीम कॅप्टन निवृत्त एस सी भंडारी यांच्या नेतृत्वात बेंगलोर येथून नवी दिल्ली येथे कारगिल श्रद्धा कलश घेऊन जात असतात. सदर प्रवासात श्रद्धा कलश आज सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रद्धा कलश हे रेल्वे स्थानक येथे काही वेळ ठेवण्यात आले. यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, मेजर शंकरराव खांडेकर, कॅप्टन उमाकांत कुलकर्णी, पोलीस अधिकारी महावीर साळकी, अरुण पवार, राजेंद्र बिरहट, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अनिल कुमार मंगेशेट्टी, कॅप्टन मार्तन दाबोडे, सुभेदार मेजर संजीव काशीद, समीर आरकाटे, राजेसाहेब शेख, चंद्रकांत साळुंके, दिनेश नागणे, गुरुनाथ कुलकर्णी, श्रीमती आशादेवी तेवढे तसेच पोलीस कर्मचारी व NCC विद्यार्थी आणि सैनिकी वसतिगृहातील मुलं मुली यावेळी उपस्थितीत होते. विश्वनाथ बिराजदारसह ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, सोलापूर. बोलो भारत.